प्रोडक्शन सादर आणि चंद्रभागा फिल्म प्रोडक्शन निर्मित सलाद दंगल समजून घेऊ या वेब सीरीजचं उद्घाटन सोहळा कोथरूड येथे पार पडला. सलाद दंगल समजून घेऊ ही वेब सीरीज नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी नवा विचार देणारी संकल्पना ठरणार आहे. तसेच या वेब सीरीजच्या माध्यमातून समाजात होणाऱ्या महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश झोतात आणण्याचा प्रयत्न असून तरुणाईच्या मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरे या वेब सीरीजच्या माध्यमातून मिळतील अशी खात्री अभिनेता विक्रम गोखले यांनी व्यक्त केली आहे. ही वेब सीरीज पिंग पॉंग या ओटीटी चॅनलवर दिसणार आहे. नमस्कार, मी विक्रम गोखले. जीवन जाधव यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्म पिंग पॉंग याकरता मार्क फोर प्रोडक्शन्स ही माझी स्वतःची कंपनी आहे, रजिस्टर्ड कंपनी आहे, ती सादर करते आहे. मी लिहिलेलं एक स्क्रिप्ट, ज्याचं स्क्रीन प्ले म्हणजे कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन आणि एडिटिंग कन्सल्टन्सी या सगळ्या गोष्टी मी सांभाळणार आहे. तसं आज 7 जानेवारी 2021 रोजी आम्ही मुहूर्त केला. योगायोगाचा भाग म्हणजे आज माझ्या वडिलांचा जन्मदिवस आहे. चंद्रकांत गोखले यांचा जन्म 7 जानेवारी 1921 रोजी झाला. आज 2021 आहे. असते असते तर 101 वर्षाचे असते. ते निमित्त ही होतं आणि तो योगायोग होता. पण मार्क फोर प्रोडक्शन्स तर्फे मी लिहिलेली चला दंगल समजून घेऊ या नावाची एक वेब सिरीज मी तयार करतोय. मी लिहिलेली आता सांगितलं त्याप्रमाणे या वेब सिरीजमध्ये सर्वसामान्यांना आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेतच. म्हणजे विनोद आहे, म्युझिक आहे, परंतु एक विचार आहे की आजचा देश आपला भारत आजही 2021 मध्ये सुद्धा जातीपातीच्या कर्करोगाने पोखरला गेलेला आहे. आणि त्यात काही राजकीय नेते जाणीवपूर्वक काड्या पेटवून आणखीन आग भडकेल कशी या पाठीमागे लागलेले आपण वर्षानुवर्ष पाहतो. जातीभेद नष्ट व्हावा याकरता ही सिरियल मी लिहिली. पण जातीभेद नष्ट होईलच असं सांगता येत नाही, कारण जात जी कधीच जात नाही ती जात असं म्हटलेलं आहे कोणी तरी. छोटासा प्रयत्न असं करायचं आहे आणि करतो आहे की जेणेकरून आजची जी तरुण पिढी आहे, सर्व समाजातली, सर्व धर्मातली आणि जे घोडकण्याचा प्रयत्न करतात की कुठल्या पायावर डोकं ठेवावं असं नेताच कुणी नाही. भारतीय राजकारणाच्या क्षितिजावरती फार कमी नेते असे होऊन गेले होती. आज क्वचित थोडेसे फार दिसतात, परंतु नव्या पिढीला हे कळलं पाहिजे की जातीपातीमुळे देश किती मागे जातो. त्यामुळे आपण सगळे बंधुत्वाची कल्पना घेऊन वावरलो तर स्वतःची प्रगती होईल, इतरांची प्रगती होईल. अशा एका विचाराने ही सिरियल लिहिलेली आहे. त्यामुळे दंगलीमध्ये जे काही होतं त्यात जात आणि पात हे पहिल्यांदा असतं, त्यामुळे या दंगली घडतात. आणि म्हणूनच चला दंगल समजून घेऊया असं शीर्षक असलेली ही सिरियल मी लिहिलेली आहे. त्या आमचे जीवन जाधव म्हणून जे मित्र आहेत त्यांचा ओ टी टी प्लॅटफॉर्म पिंग पॉंग ह्या
प्लॅटफॉर्मवरती सादर केले जाणार आहे. सगळ्यांना नम्र विनंती आहे की पिंगपॉंग हा ओ टी टी प्लॅटफॉर्म अद्यमंत तपासत राहा. त्याच्यामध्ये पिंगपॉंगशी तुम्ही सहमत झालात, त्यांनी दिलेल्या ज्या ऑफर्स आहेत त्या घेतल्यात, तर तुमच्या फायद्याबरोबरच तुम्हाला पिंगपॉंग मोठं करता येईल आणि तुम्हाला उत्तम वेब सिरीज बघायला मिळतील अशी माझी खात्री. मी काही दावा करत नाही की मी जगातला महान दिग्दर्शक वगैरे आहे. मी जो काही आहे तो मी आहे. माझ्या मेंदूला माझ्या बुद्धीला जे काही पटतं ते मी लिहितो बोलतो. त्याबद्दल काही लोक मला शिव्याही घालतात, काही लोक कौतुक करतात, परंतु त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं याकरता ही मी सिरियल लिहिली आणि ते करतो आहे. तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. पिंगपॉंग हा ओ टी टी प्लॅटफॉर्म आपला म्हणा एका मराठी माणसाचा, जीवन जाधव या माणसाचा आहे, आणि आपलाच एक मराठी बांधव विक्रम गोखले, वय वर्ष आता 76, तो काहीतरी करतोय की फक्त मराठीच तरुण नाही तर महाराष्ट्रामध्ये असलेला आणि जवळपास भारतात असलेला सर्व तरुण जातीपातीच्या राजकारणात न अडकता तो जर डोकं जागेवर ठेवून दंगलीकडे दुर्लक्ष करेल आणि दंगलीमध्ये पडायचं टाळेल त्यावेळेला कदाचित कदाचित शांतता नावाची वस्तू आपल्या समाजामध्ये येईल असं मला विश्वास वाटतो. यापेक्षा अधिक काही बोलत नाही. ती सिरियल पाहूनच तुम्ही, वेब सिरीज सिरियल्स पाहून तुम्ही ते ठरवा. माझी खात्री आहे तुम्ही ही सिरियल पाहाल पिंगपॉंग या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर. धन्यवाद. रगडण्याचा प्रयत्न करतात की कुठल्या पायावर डोकं ठेवावं असं नेताच कुणी नाही. भारतीय राजकारणाच्या क्षितिजावरती फार कमी नेते असे होऊन गेले पूर्वी. आज क्वचित थोडेसे फार दिसतात, परंतु नव्या पिढीला हे कळलं पाहिजे की जाती पातीमुळे देश किती मागे जातो. त्यामुळे आपण सगळे बंधुत्वाची कल्पना घेऊन वावरलो तर स्वतःची प्रगती होईल, इतरांची प्रगती होईल. अशा एका विचाराने ही सिरियल लिहिलेली आहे. त्यामुळे दंगलीमध्ये जे काही होतं त्यात जात आणि पात हे पहिल्यांदा असतं, त्यामुळे या दंगली घडतात. आणि म्हणूनच चला दंगल समजून घेऊया असं शीर्षक असलेली सिरियल मी लिहिलेली आहे. त्या आमचे जीवन जाधव म्हणून जे मित्र आहेत त्यांचा ओ टी टी प्लॅटफॉर्म पिंगपॉंग ह्या प्लॅटफॉर्मवरती ही सादर केली जाणार आहे. सगळ्यांना नम्र विनंती आहे की पिंगपॉंग हा ओ टी टी प्लॅटफॉर्म अद्यमंत तपासत राहा. त्याच्यामध्ये पिंगपॉंगशी तुम्ही सहमत झालात, त्यांनी दिलेल्या ज्या ऑफर्स आहेत त्या घेतल्यात, तर तुमच्या फायद्याबरोबरच तुम्हाला पिंगपॉंग मोठं करता येईल आणि तुम्हाला उत्तम वेब सिरीज बघायला मिळतील अशी माझी खात्री. मी काही दावा करत नाही की मी जगातला महान दिग्दर्शक वगैरे आहे. मी जो काही आहे तो मी आहे. माझ्या मेंदूला माझ्या बुद्धीला जे काही पटतं ते मी लिहितो बोलतो. त्याबद्दल काही लोक मला शिव्याही घालतात, काही लोक कौतुक करतात, परंतु त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं याकरता ही मी सिरियल लिहिली आणि ते करतो आहे. तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. पिंगपॉंग हा ओ टी टी प्लॅटफॉर्म आपला म्हणा एका मराठी माणसाचा, जीवन जाधव या माणसाचा आहे, आणि आपलाच एक मराठी बांधव विक्रम गोखले, वय वर्ष आता 76, तो काहीतरी करतोय की फक्त मराठीच तरुण नाही तर महाराष्ट्रामध्ये असलेला आणि जवळपास भारतात असलेला सर्व तरुण जातीपातीच्या राजकारणात न अडकता तो जर डोकं जागेवर ठेवून दंगलीकडे दुर्लक्ष करेल.
आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।